सारखा रेस ही शेवटची फोड उरली, ही फोड तू खा, मी खाल्ली तर माझ्या पोटात दुखेल. अरे मला नको, तूच खा. अरे माझं पोट भरलंय. पोट भरलंय? अरे सुनबाई काय पोट भर नाश्ता दिला की काय? आधी स्वयंपाकाची हाऊस, त्यात पडला पाऊस. नाही रे, तशी ती चांगली आहे, फक्त मूड नसेल ना तेव्हाच चिडचिड करते आमच्यावर. भाई मूड चांगला असेल तर ती चांगली, मूड जेव्हा तिचा वाईट असेल तेव्हा ती वाईट. असं कर, तिचं पार्सल पाठव दुबईला आणि त्याला म्हणा दुबईचा चांगला डॉक्टर बघ, तो हिचा मूड ठीक करेल. जाऊ दे रे बाबा. माझी सून अशी असायला हवी होती. अरे आसावरी सखी चांगली सून असताना तुला हे भिकेचे डोळे लागतात तरी कसे? मस्करीत सुद्धा असं काही बोलू नकोस. चुकून देव तथाच तो म्हणाला तर खा ती फोड तू खा. नाही रे, ठीक आहे, अर्धी तू खा अर्धी मी खातो. आई आई, आसोबांचा मूड खूप चांगला आहे, विचार ना पटकन. नको ग, माझ्यामुळे त्यांचा मूड बिघडला तर. आई तू मला जायचंय की नाही? हो ग, पण मला भीती वाटते ना शुभ्रा. आई, आईला कधी भीती वाटते? आई कायम खंबीर उभी असते आणि तुम्ही आई आहात. हो मी आई आहे, पण ते माझे सासरे आहेत ना, मी नाही विचारू शकत ग. बरं मग आता तुम्हाला जायचंच नसेल तर मग काय, सांगा अभिजित सरांना फोन करून की मला ना आजही जमत नाहीये, मी काही येत नाही. नाही नाही, जायला तर हवं ना. आजोबा, आईने तुम्हाला काहीतरी विचारायचंय. शुभ्रा काय गासावरी? काय नाही काय नाही बाबा. अशी नव्या दावडी सारखी लाजू नकोस, काय आहे ते धडाधड विचार. असं आहे बघा, आजकाल नव्या नवरी लाजतात कुठे? विचार विचार. आई तुम्ही विचारा ना आजोबांना, आजोबांचं सगळं काही असं मूडवर वगैरे नसतं की आता मूड चांगला आहे तर ते ऐकून घेतील, मूड चांगला नाहीये तर ते नाही ऐकून घेणार, असं असतं का? हो ना आजोबा. आता विचारतेस की? काही नाही बाबा, ते अभिजित राजे आहेत ना. चप्पल तोड, त्याच काय? नाही ते म्हणाले होते ना काल दसऱ्याच्या दिवशी की त्यांनी ती हॉटेलसाठी नवीन जागा घेतली ना, ती बघायला या म्हणून. पण काल नाही जाऊ शकले ना, तर तुम्हाला चालत असेल तर मी जरा आज जाऊन येऊ का? जा. बर नाही जात. अरे जा म्हटलं ना, आता जा. मी काय बुडी नाहीये, जा तू. आजोबा जा असं म्हणाले ताई, जा तयारी करा पटकन. आणि माझं जेवण पाणी कोण बघणार? आजोबा मी आहे ना. अरे मी सुद्धा आहे ना. मग काय हरकत नाही, जा जाऊन ये. तू जे केलंयस ते छानच आहे, पण ही मी दाखवलेली मेथड जास्त सोपी आहे. ओके ओके सर. सर दिस इज फॉर यू मॅरी. वाव सर, सो ब्युटिफुल सर, पण मी हे खाऊ की लावू? तुझी मर्जी. ओके सर, खातेच. सर मॅम, तुम्हाला चॅनल मधन मीटिंग साठी फोन आला होता, त्याने विचारलं तुम्हाला जमेल काय याला. मी त्यांना हो म्हटलं सर. का हो सांगितलंस मॅडी? ती मीटिंग आधी कॅन्सल कर, मला नवीन रेस्टॉरंटच्या लोकेशनला जायचंय ना. सर पण मीटिंगचं काय करायचं? तू जा. हा मी सर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सर. आणि आज त्या नवीन लोकेशनला आसावरी येणार आहे ना. वाव सर, सर मग तर तुम्हाला जायलाच पाहिजे तिकडे. सर मग मी जाते मीटिंगला. ओके ऑल द बेस्ट. बाय बाय. आसावरी.
हे असावरी काय झालं आजोबा? माझी पाठ खाजवायची काठी कुठे? आजोबा तिथेच बघा, तुमच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला ठेवली होती, सापडली का? सापडली, पण माझा चष्मा कुठे आहे? समोर न्यूज पेपर आहे बघा, न्यूज पेपर वरती होता, कदाचित त्याच्या खालती गेला असेल. सापडतोय का? हो सापडला. आज आई नाही आहेत ना, आजोबांना तक्रार करायची एकही संधी देणार नाहीये मी. हॅलो सर, बोला. हा शुभ्रा, आसावरी माझा फोन का उचलत नाहीये? परत रागवले वगैरे काय? यावेळी मला खरंच कारण माहित नाहीये. नाही नाही, तसं काहीच झालेलं नाहीये सर. मग ती माझा फोन का उचलत नाहीये? मी एवढंच सांगण्यासाठी फोन करतोय की तुम्ही घरीच थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतो. आपल्याला ती नवीन रेस्टॉरंटची जागा बघायला जायचं ना सर. पण आई तर कधीच निघाल्यात, त्यांनी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना नवीन जागा बघायला नक्की येणार म्हणून. आसावरी एकटी निघाली, अब तिला जमेल ना? हो हो, पत्ता तर आहे त्यांच्याकडे, तुम्ही नका काळजी करू, ते योग्य पत्त्यावर नक्की पोहोचतील. आणि तुही काळजी करू नकोस, तुझी सासूबाई चुकीच्या जागी पोहोचली ना तरी तिथे मीच उभा असेल. थोडं कठीण वाटतंय. हे का? कारण अजून तुम्ही माझ्याशी फोनवर बोलत थांबलाय तिथेच. ओके ओके, चल 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 चल, बाय बाय बाय. अहो दादा, बस बस बस, इथलाच पत्ता दिला होता त्यांनी मला. किती पैसे झाले तुमचे? 20. हॅलो. हॅलो आई, तुम्ही कुठे आहात? अहो मी आणि अभिजित राजे कधीपासून फोन करतोय तुम्हाला. अगं भाई, हो का? नाही, रिक्षाच्या आवाजात ना मला फोन ऐकून असेल आला. अगं पण ते अभिजित राजे दिसत नाहीयेत ग कुठे. ऐका, ते तुम्हाला तिथेच भेटणार आहेत, तुम्ही आहात तिथेच थांबा. ए शुभ्रा, घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे बाबा ठीक आहेत ना? मी नाहीये तर चिडचिड नाही ना करत आहेत? आई मी आहे ना इथे. हो ग, तू आहेस, तू सगळं नीट करशील बाळा. पण काही लागलं तर मला लगेच फोन कर, मी फोन आता हातातच ठेवते. म्हाताऱ्याला पाणी मिळेल का? आले बाबा. आई तुम्ही कुठे येता आजोबांना पाणी द्यायला? तुम्ही तिथेच थांबा, हॉटेलची जागा बघून या. आजोबांना पाणी मी देते, ठेवू. बाय बाय. आले आजोबा. या मॅडम, काय झक्कस पावभाजी बनवू का? नाही नको, मी खरं तर एका सणांची वाट बघते इकडे, म्हणजे इथेच मला ते भेटणार होते. इथे बघा, जवळच त्यांनी कुठेतरी ना नवीन हॉटेल बांधण्यासाठी जागा घेतली आहे. हॉटेलसाठी कोण मॅडम? बघा, काल इथे आली होती बघा, पूजा झाली होती इकडे. म्हणजे असं ते उंच आहेत, गोरे गोरे आहेत, म्हणजे घारे डोळे आहेत त्यांचे, आणि असे पांढरे काळे कुरळे केस आहेत त्यांचे. आठवले का तुम्हाला? नाही हो मॅडम. म्हणजे बघा, असे एवढे नाही, एवढे एवढे उंच असतील बघा. आठवले? म्हणजे असे ना टप्पोरे डोळे आहेत त्यांचे, आणि उजव्या घालावरती तीळ आहे. इकडे काल बरीच माणसं जमली होती, तुम्ही नव्हता का तेव्हा काल? मी इथंच होतो, मी कुठे जाणार? पण तुम्हाला नाही दिसले का ते? नाही आठवत आहेत? म्हणजे बघा, असं ना आवाज असा भारत असतोय बघा त्यांचा, आणि नाक जरा वस्क आहे, म्हणजे असं भज्यासारखं आहे. भज्यासारखं? हो, भज्यासारखं नाक आहे माझं. अगो भाई, तुम्ही ऐकलंय? मी सगळं ऐकलंय. सगळं ऐकलं. हे असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकणं बरोबर नाही हो, मला अजिबात पटलं नाहीये हे. अरे वा, मला चिडवते वर स्वतः चिडते.
माझं नाक भजासारखं म्हणतात स्वतःच फिरते रे वारे हे बाय बरं बरं झालं आपली जागा इकडेच आहे इकडे राईटला जा राईटला जा बरोबर आहे हा ये That's great. So finally तुझे पाय माझ्या नवीन जागेला लागले या जागेवरती तुम्ही हॉटेल करणार आहात का कशी वाटली म्हणजे तुझा विश्वास बसत नाही ना अरे कंप्लीट रिनोव्हेट करून टाकणार आपण ही जागा कंप्लीट मेकओव्हर म्हणजे बेसिक स्ट्रक्चर तेच ठेवून त्यावर एक मस्त नवीन रेस्टॉरंट बांधायचा विचार आहे तू माझ्या नजरेतून बघितलंस ना तर समजेल हो म्हणजे असेल तसं पण म्हणजे इथे स्वयंपाक कुठे करणार आणि लोक जेवायला कुठे बसणार तुमचं ते हॉटेल कसं मोठं आहे ना जरा भव्य आहे त्यापेक्षा मोठं होणार आहे ये 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 तुला दाखवतो ये कम 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 इथे आपलं किचन असेल इथे एव्हन्स इकडे गॅस सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि या साईडला रेफ्रिजरेटर कसं आहे ना मस्त प्रशस्त किचन ये इकडे इथे हा सगळा डायनिंग एरिया इथे टेबल्स वगैरे लागतील सगळी ये माझ्या वरती ये 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 इथे वर अर्ध्या भागात मस्त बैठक करायचा विचार आहे माझा आणि अर्ध्या भागात फॅमिली सेक्शन ये खाली आणि इथे येस इथे या खिडकीजवळ एक या कॉर्नरला दोनच खुर्च्या असलेला एक स्पेशल टेबल असेल इथे आपण बसलो की आपल्याला संपूर्ण रेस्टॉरंट दिसेल आणि तिथे ये इथे इथे एक मेन्यू बोर्ड लिहिलेला असेल आणि त्या बोर्डवर तुझ्या हस्ताक्षरात रोजचा मेन्यू लिहिला जाईल माझ्या अक्षरात मला माहिती आहे तुझं अक्षर किती सुंदर आहे ते त्या दिवशी त्या वहीमध्ये तू लिहिलेल्या रेसिपीज बघितल्या ना त्याच अक्षरात इथे रोजचा मेन्यू लिहिला जाईल छान आहे हो कल्पना मग कसं वाटलं हॉटेल आता कॉम्प्युटर कशाला येते रोजच महत्वाची कामं करायची होती ऑफिसची तर ती आधी करायची होती असावरी थांबली असते तिथं वेळेवर वाढलंही असतं मला आजोबा मी सुद्धा तुम्हाला अगदी वेळेवरच वाटणार आहे चला मी येतो काका तुम्ही कुठे निघालात हे असं जेवणाच्या ताटावरून निघालेला आजोबांना अजिबात आवडत नाही अग मला नको मी घरी जाऊन जेवणार आहे बस रे प्रज्ञानी काय बदललं असेल माहित आहे मला ती हॉटेल मधलं काहीतरी मागवणार आणि तुम्हाला रात्रीच जेवायला देणार अरे रात्रीच उरलेलं असं लगेच टाकून देतात का कोणी तू काहीही बोलतोस कधी कधी खावं लागत अगदी खरंय पण काका आज तुम्ही इथे जेवणार आहात म्हणजे आजोबांना कंपनी होईल ना आई सुद्धा नाही आहेत बरोबर वाढ जेवायला काही हरकत नाही ग पण मी इथे चांगलं तुंगलं खाणार आणि ती तिथे जे असेल ते ठीक आहे वाट दत्ताला पण कंपनी होईल शेवटी असावरी ती असावरी तिला सगळं माहित असत कुठे कुठे काय वाढायचं ते काय झालं आजोबा अरे मीठ नाही वाढलं तुझ्या आईने एकतर तुला शिकवलं नाही पण असावरीने शिकवायला हवं होतं ना हे काय आजोबा वाढलंय ताटात पाणी हो हे घ्या
बघितलं ना कशा खोड्या काढतायत, पण मी पण रेडी आहे. वा शुभ्रा वा, आसावरीच्या हाताखाली तयार झालीस तू. सुनांच्या बाबतीत दत्ता नशिबवान आहे. तुझे जेवताना बोलू नये, माहित आहे ना तुला. बापरे बापरे बापरे. अगं तू फक्त माझ्या नवीन रेस्टॉरंटच्या जागेत यावंस एवढीच माझी इच्छा होती. हे सगळं करण्याची काय गरज नव्हती काही. असं कसं गरज नाही, कशी गरज आहे. खरं तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पूजा करणार होतात पण नाही केलीत ना. तुला माहितीये ना मी हे फारसं काही मानत नाही. हो माहितीये मला, पण ही वास्तू घेताना तुम्ही मनाशी काहीतरी स्वप्न बाळगून ही वास्तू घेतलीत ना. मग तुमचं स्वप्न पुरं करायला वास्तूचा आशीर्वाद, हिची साथ नको का लाभायला. म्हणून हे श्रीफळ, हे हळद, कुंकू, हा हार, ही फुलं ह्या वास्तूला वाहून तिची प्रार्थना करायची की बदल करताना मी तुला कुठलीही इजा पोहोचू देणार नाहीच पोहोचवणार. हे सगळं बेसिक स्ट्रक्चर तसंच ठेवून यावर नवीन रेस्टॉरंट तयार करण्याचा विचार आहे माझा. हो ना, मला सांगा इतक्या छान गोष्टीच्या सुरुवातीला एक छोटीशी पूजा नको का व्हायला, असं नाही का वाटत तुम्हाला? वाटत ना, पण मग माझ्या स्वप्नपूर्तीसाठी पूजा होणार असेल तर ती करण्यासाठी तसंच कोणतरी हवं ना, आपलं माणूस, वेल विशर, फ्रेंड. चल आपण पूजा करूया. येस. कमाल झाली तुमची पप्पा, दिवसभर इथे बसून आहात तुम्ही आणि घरी सगळी काम मम्मीना करायला लागतायत. मग तुझे हात काय बोडले? अगं मी निघतच होतो पण कुळकर्णी बस म्हणाला. अरे एरवी कधी त्याला वेळ असतो, आज आला होता म्हटलं बस. आता काय बोलायचं असेल ते मला. तस नाही हो आजोबा, मी मम्मींच्या काळजीने म्हणत होते. एवढी गप्पा मारायची हौस आहे ना, अन्नगण वरती चला आणि महाराजा तेवढं गप्पा मारा. काम कर, हे घ्या गरमागरम चहा. ठीक आहे आताच येते. सॉरी मला माहित नव्हतं मी तिघांसाठी चहा केला. मी तुझा कप घेते ना. चहा घेऊन मी निघतच होतो. अरे हो, पण आधी चहा तडके आणि त्याबरोबर बिस्किटही घ्या. एक मिनिट हा, एकच मिनिट. हॅलो. हो मी रिपोर्ट. आई हात बाजा. गरम चहा सांडला. अरे बापरे आजोबा खूप दुखत असेल ना. माझ्या दात सुधारे, माझा हात भाजला, गरम उकळता चहा होता. आग होती, आग नसती. तुम्हाला सगळं ठीक होईल, बर्फ आणलाय ना मी. हो आपण औषध लावूया आजोबा, डॉक्टर कडे जाऊया. थांबा बाबा. बाबा ओ काय झालं, काय झालं ग? आई हो आजोबांचा हात भाजला, हा सांडला त्यावर. कसं काय बाबा? कसं काय ते बघायला घरी होतीस का? भातारला सोडून गेलीस चेक्केला. काय हवंय नको कोण बघणार, आता मी जड झालो तुला, माझा त्रास होतोय. असं नका बोलू बाबा. तसंच आहे, तसंच आहे. कशाला भातारीची कामं करा, 3 वर्ष त्रास काढा अजून. असंच तुझ्या डोक्यात चाललंय, नको झालंय का मी तुला? तुला आणि या तुझ्या सुनेला पुढं तर लक्ष नाही माझ्याकडे. माझं जर कंटाळा असेल ना तर आजपासून तुम्ही दोघी दिवस एकही काम करायची गरज नाही. मला काय हवंय नको ते तुम्ही बघायची गरज नाही. तुमच्यासाठी मी नाही असं समजा. आजपासून माझी सगळी कामं ही प्रज्ञा करेल. असावरी मला आता तुझी गरज नाही.